मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार भारतीय जनता पार्टीचाच असेल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुधागड येथे सत्कार समारंभावेळी व्यक्त केला आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आणि सुशासन दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगडच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीतील 14 विजयी सरपंच आणि 168 ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सुधागड झाप येथे रविवारी करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाची चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आपल्याला बहुमत सिद्ध करायचे आहे, त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घ्या आणि भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून विकासाला गती द्या असे आवाहन केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते सतीश धारप, युवा नेते वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, बिपिन म्हामुणकर, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रवी मुंडे, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. वर्ष संपायला काही दिवस उरले असतानाच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. मन की बात मध्ये त्यांनी वाढत्या कोरोनासह अनेक विषयांवर जनतेला मार्गदर्शन केले. पंतप्रधान म्हणाले, 2022 खरोखरच अनेक अर्थांनी खूप प्रेरणादायी आणि अद्भुत आहे. यावर्षी भारताने आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण केली आणि देशाला नवी गती मिळाली. सर्व देशवासियांनी एकापेक्षा एक सरस गोष्टी केल्या. आता नवीन वर्षातही देश आणखी यशाची नवनवीन शिखरे गाठील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मन की बातच्या शेवटच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना अनेक मुद्द्यावर मार्गदर्शन केले. यावर्षी आपण प्रगत आणि सर्वाधिक वेगाने जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला. आता आपण 9 वर्षात म्हणजे 2023 भेटू. तुम्हा सर्वांना 9 वर्षाच्या शुभेच्छा. 9 वर्षात आपण सर्वांनी नवे संकल्प करूया आणि त्याला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया. 9 वर्षात देश आणखी यशाची नवनवीन शिखरे गाठेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रोटरी घनदाट जंगल प्रकल्प अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल महापालिकेच्या वतीने पनवेल शहरातील भूखंड क्रमांक 273 येथे मियावाकी पद्धतीने डेस फॉरेस्ट तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, माजी सभागृहते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडावर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल डेस फॉरेस्ट तयार करण्यात आले. या प्रकल्पाद्वारे वनीकरणाला चालना देण्यात येणार आहे. दरम्यान या ठिकाणी करण्यात आलेल्या वृक्षारोपणावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल डॉक्टर गिरीश गुणे, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, उद्योजक मंगेश परुळेकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. चार फाट्यावरील उत्खननात 2022 2 टनाची ऐतिहासिक तोफ सापडली होती. ही तोफ 200 शिवप्रेमींच्या प्रयत्नानंतर अखेर किल्ल्यावर पोहोचवली. तो पोचताच शेकडो शिव गडदुर्गप्रेमींनी भंडारा उधळत जल्लोष करीत हर हर महादेव, जय शिवाजी, जय शिवरायांच्या जयघोष केला. 11 डिसेंबरला 125 शिवप्रेमींनी पहिला प्रयत्न करीत ऐतिहासिक तोफ गडावर नेण्यासाठी सुरुवात केली होती. 2 टन वजनाची आणि 7.5 फूट लांबीची तोफ 900 ते 1000 मीटर उंचीच्या द्रोणागिरी डोंगरावरील द्रोणागिरी किल्ल्यावर पोहोचविण्यासाठी पायथ्यापर्यंत जेसीबीने त्यानंतर चेनकप्पी रस्सेचा वापर केला होता. मात्र 125 शिवप्रेमींची ताकद अपुरी पडली होती, त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळामुळे तोफ किल्ल्यावर पोहोचण्याची मोहीम अपूर्ण राहिली होती. त्यानंतर जिद्द बाळगून असलेल्या सुमारे 200 शिवगड दुर्ग प्रेमींनी नाताळाचा मुहूर्त साधून पुन्हा दुसऱ्यांदा प्रयत्न करत ही तोफ अखेर किल्ल्यावर पोहोचविली. आध्यात्मिक गुरु देविकीनंद ठाकूर महाराजांना परदेशातून जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकरणी खारघर पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देवकीनंदन ठाकूर महाराजांचे खारघर येथील सेंट्रल पार्क येथे 24 ते 31 डिसेंबर दरम्यान भागवत कथा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान सदर प्रकार घडला आहे. परदेशातून आलेल्या या फोनवरून देवकीनंदन महाराजांना शिवीगाळ करत मुस्लिम समुदायाविरुद्ध बोलण्यापासून प्रवृत्त केले आहे. यावेळी देवकीनंदन महाराजांनी सांगितले की त्यांना दुबईहून धमकीचा फोन आला होता, ज्यामध्ये त्यांना मुस्लिमांविरुद्ध न बोलण्यास सांगितले होते आणि जर त्यांनी सल्ल्याचे पालन केले नाही तर त्यांना ठार मारले जाईल असे या फोनवरून सांगण्यात आले.
त्यानुसार खारघर पोलिसांनी देवकीनंदन महाराज यांच्या सुरक्षेत वाढ करून संबंधित धमकीच्या फोन संदर्भात अधिक तपास सुरू केला आहे. चीनमधून भारतात परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. 40 वर्षीय व्यक्ती उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील शहागंज भागातील रहिवासी आहे. 23 डिसेंबर रोजी तो चीनमधून आग्रा ते परतला असून यानंतर त्याची कोरोनाची चाचणी खासगी लॅबमध्ये करण्यात आली. रविवारी ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यानंतर आरोग्य विभागाने तातडीने रॅपिड रिस्पॉन्स टीम यांच्या घरी पाठवली. या कोरोनाबाधित व्यक्तीचे घर सील करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे. बाधित व्यक्तींवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. कारगाव येथील जंगलात 8 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करून तिची हत्या करणारा अजय विजय चव्हाण याला रायगड पोलीस पथकाने अटक केली आहे. खोपोली पाली राज्यमार्गावर असलेल्या कारगाव येथील जंगलात 18 डिसेंबरला अल्पियन मुलीचा मृतदेह सापडला होता. मृतदेहावर जखमा असल्याने हिस्त्र श्रापदाने हल्ला केल्याने त्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु शवविच्छेदन अहवालात तिचा गळा दाबून खून झाल्याचे समोर आले आहे. आरोपी अजय विजय चव्हाण यांनी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न फसल्यामुळे पीडित मुलगी घरी नाव सांगेल या भीतीने अजयने तिला ठार मारल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान आरोपी अजय विजय चव्हाण याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. अयोध्येतही लवकरच महाराष्ट्र भवन उभारले जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील शिरोमणी महाराज बिजली पासी जयंतीच्या कार्यक्रमात केली. तसेच या कार्यक्रमाला आलेल्या उत्तर भारतीयांना संबोधित करताना तुम्ही इथे आलात, इथे राहिलात आणि इथले झाला आहात असे म्हटले. आपले सरकार हे जनतेचे सरकार आहे. सगळ्या जातीपातींना सोबत घेऊन आपल्याला विकास करायचा आहे. तुम्ही जिथे तिथे असाल तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. मी मुख्यमंत्री झालो आहे, आता तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही, काळजी करू नका असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांना घेऊन गुवाहाटीचा दौरा केला होता. आता सगळ्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे लवकरच अयोध्येला जाणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाला महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, आपल्याला धोका पत्करायचा नाही, त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. तुम्ही कोरोना नियमांचे पालन करीत वर्षाखेर आणि नवीन वर्षाचे धूमधडक्यात स्वागत करा असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. BF7 या सब व्हेरियंटचे रुग्ण महाराष्ट्रात नाहीत, ते येऊ नयेत म्हणून काळजी घेतली जात आहे. BF7 या विषाणूचे 4 रुग्ण भारतात आहेत, यापैकी गुजरात आणि ओडिसामध्ये प्रत्येकी 2-2 रुग्ण आहेत. त्यामुळेच खबरदारी म्हणून कोरोना यंत्रणा पुन्हा सक्रिय केली जाणार आहे. कोरोना संसर्गाच्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सक्षम असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही असंही आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. प्रत्येक सण आणि सुट्ट्यांचा आनंद घ्यावा, मात्र कोरोना नियमांचं पालन करावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. GNPA मरीन डिपार्टमेंटमध्ये 10 ते 15 वर्षापासून स्पेअर मरीन क्रूमध्ये 13 कामगार काम करीत आहेत. टेंडर कॉपीमध्ये त्यांची नावे नाहीत आणि त्यांना फक्त किमान वेतन मिळत होते. या स्पेअर कामगारांना या कामगारांप्रमाणे कोणतेही फायदे सवलती मिळत नव्हते. यासाठी आमदार महेश बल्दे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामगारांना भरघोस पगारवाढ मिळाली. या स्पेअर कामगारांना इतर कामगारांप्रमाणे कोणतेही फायदे सवलती मिळत नव्हते. ही बाब जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांच्या लक्षात येताच त्यांनी आमदार महेश बल्दे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानुसार महेश बल्दे यांनी JNPT प्रशासनाशी पत्रव्यवहार करून या गोष्टीचा सतत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कामगारांची पगवड झाली आहे. भाजपतर्फे आम्हा नवनिर्वाचित विजय उमेदवारांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा दिवस असून माझ्यावर जो विश्वास आमदार महेश बल्दे यांनी दुतुम ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी देऊन दाखविला आहे त्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही असा विश्वास नवनिर्वाचित धुतुम ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बल्दे यांच्या मार्गदर्शनाखाली धुतुम गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहणार असून भाजपचे विचार घराघरात पोहोचण्याचे काम करणार आहे अशी ग्वाही प्रकाश ठाकूर यांनी दिली आहे. भाजपच्या वतीने नुकतेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील मल्लखांब खेळाडूंच्या सुविधेसाठी जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने तालुका क्रीडा संकुल येथे रोप मल्लखांब उभारण्यात आले आहे. या रोप मल्लखांबचे भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भारतामध्ये फार पूर्वीपासून चालत असलेल्या मल्लखांब खेळाला अलीकडच्या काळात लोकप्रियता मिळत आहे. त्यामुळे या मल्लखांब खेळाडूंच्या सुविधेसाठी जाणीव एक सामाजिक संस्थेने पुढाकार घेत तालुका क्रीडा संकुल येथे रोप मल्लखांब उभारण्यात आले आहे. या रोप मल्लखांबाच्या उद्घाटनावेळी तहसीलदार विजय तळेकर, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी नगरसेविका नीता माळी, रुचिता लोंढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.